भारतीय सैन्याचं शौर्य पराक्रम आणि अचूक रणनीतीमुळे भारतानं चीनला परत एकदा आपलं सैन्य मागे घेण्यासाठी भाग पाडलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ही माहिती दिली. पूर्व लडाखमध्ये पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरून आपापलं सैन्य मागे घेण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची एक इंच जमीनही हिरावू येणार नाही या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ संकल्पानुसारच चीनसोबत उच्चस्तरीय चर्चा झाल्याचं राजनाथ सिंग म्हणाले. देशाच्या सार्वभौमत्वाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला. बोगस बातम्या पसरवणाऱ्या तसंच हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल राज्यसभेत बोलताना दिला. देशाच्या संविधानाचा अनादर कदापि खपवून घेतला जाणार नाही असं ते म्हणाले. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. सरकार कृषी क्षेत्राला अत्याधुनिक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हमीभावानं खरेदीची योजना ही यापुढेही सुरू राहील असं ठाकूर यांनी सांगितलं. पुणे सातारा रस्त्यावर अनेक अपघात होतात हे वास्तव असून ही समस्या गंभीर आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आधी ठरल्याप्रमाणे 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार होतं. मात्र राज्यसभेचं कामकाज आजच संस्थगित होणार असून लोकसभेचं कामकाज उद्या संस्थगित होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान होणार आहे.